दोन निर्गुणी भजन आपल्यापुढे सादर करते. ही निर्गुणी दोन्ही भजनं ही पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेली आहे. तानपुरा पण मॉनिटरमध्ये हम जा
पुष्पवृष्टी का, त्याचं मागचं कारण काय आहे तर मी थोडक्यात सांगते तुम्हाला. गाताना पुष्पवृष्टी करून त्यानंतर हे सांगणं म्हणजेच की अभिजात संगीतातील काही ग्रंथांमध्ये कलाकारांचा सत्कार किंवा सन्मान करताना ते गात असताना त्यांच्यावर पुष्पवृष्टी करावी असा उल्लेख मिळतो. त्याच अभिजात संगीताच्या परंपरेची जाण ठेवून आणि तीच परंपरा पुढे चालू ठेवून हा केलेला एक छोटासा सन्मान. साधारण 20 वर्षापूर्वी याच परंपरेनुसार ज्येष्ठ पत्रकार आणि संगीतज्ञ स्वर्गीय पंडित श्री बाळ होलेजी यांनी आणि संस्थेचे अध्यक्ष श्री मनीष उपाध्ये यांनी एका संगीत महोत्सवात पंडित अजय पोहणकर आणि विदुषी गेवकी पंडित यांना पुष्पवृष्टी करून सन्मानित केले होते. येते हे नमूद करावेसे वाटते. आणि आज तो योग पुन्हा 20 वर्षांनी त्याच परंपरेनुसार नागपूर येथे येतो आहे. हे संस्कार या सगळ्या परंपरा नवीन पिढीपर्यंत पोचाव्यात हाच एक उद्देश. अशी पुष्पवृष्टी हा मी खरोखर सांगते माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग आहे. आपणा सगळ्यांचे त्यासाठी मनपूर्वक आभार. मी गात होते माया महाठगिनी आणि पुष्पवृष्टी होत होती. आणखीन एक निर्गुणी भजन आपल्यापुढे सादर करते. हे मच्छिंद्रनाथांचं भजन आहे. हे सगळे नाथपंथीय साधक आहेत आणि त्यांचं निर्गुणी
म्हणजे जिथे ईश्वराचं सागर सगुण साकार स्वरूप नाही आहे अशा निर्गुणतेची भक्ती आहे. संगीतातून ही भक्ती व्यक्त करायची तर आपण बघितलं असेल की माझे दोन्ही साथीदार मला फार काही न वजवून साथ देत होते. म्हणजे अमोल तर फक्त स्वर घेऊन बसले होते स्वर देत, आणि प्रीतम पण अतिशय संयत साथ करत होते. हेच निर्गुणी भजनांच्या गायकीचं वैशिष्ट्य आहे की लगी तोड अशा तऱ्हेचं याच्यात काही नसतं. म्हणजे थोडक्यात असं वर्णन करायचं की बाहेरी अवडंबर जे आपण म्हणतो लगी आहे तोड आहे किंवा टाळ आहेत त्यांच्यामध्ये पण काही भरलं जातं, हे सगळं न करता एका तऱ्हेची मोनोटोनी आणायची आणि त्यातून उदात्तता साधायची. तर मी या दोन्ही संगीतकारांचे मनापासून आभार मानते इतकी संयत साथ दिल्याबद्दल. ना कोई तीरथ नाऊ जी
पत्थर